मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी 2 ऑगस्ट 2022 ते 1 जानेवारी 2023 दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 1. मतदार केंद्र प्रमाणित करून सुसूत्रीकरण करणे. 2. मतदान एका ठिकाणीपेक्षा जास्त ठिकाणी असू नये याची खबरदारी घ्यावी. 3. त्याचबरोबर छायाचित्रे व्यवस्थित करून घेणे. 4. आणि महत्वाचे, मतदान कार्डला आधार कार्ड लिंक करून घेणे. यासाठी 6B हा फॉर्म उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी कळमनुरी क्रांती डोबे यांनी दिली. तर सर्व राजकीय पक्षांना यामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे पत्र दिनांक 2 ऑगस्ट 2022 नुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तरी कळमनुरी तालुक्यातील आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना मतदार नोंदणी अधिकारी या नात्याने माझी विनंती आहे की 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या सर्व नागरिकांची आपल्याला सर्व मतदारांची त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे. त्यासाठी पुढीलप्रमाणे निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला आहे. मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, मतदार यादीतील दुबार नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, लॉजिकल एरर्स दूर करणे, छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करणे आणि विभाग किंवा भाग यांच्या आवश्यकतेनुसार नव्याने मांडणी करून मतदान केंद्रांच्या सीमांची पुनर्रचना तयार करणे, याच्यासाठी 4 ऑगस्ट ते 24 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला कालावधी दिलेला आहे. त्याचप्रमाणे नमुना 1 ते 8 तयार करणे, यासाठी 25 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर आणि एकत्रित प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 9 नोव्हेंबर 2022. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी आहे, म्हणजे नव्याने जे 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर मतदार पात्र होतील त्यांना 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये आपल्याला त्यांच्या नावाची नोंदणी त्यांना करता येईल. तसेच मतदार यादीमध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील किंवा फोटोमध्ये बदल करायचे असतील तर 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीमध्ये आपल्या भागाशी संबंधित BLO शी सर्व मतदारांनी संपर्क करावा आणि त्यांना आवश्यक असलेल्या दुरुस्त्या मतदार यादीमध्ये करून घ्याव्यात. तसेच सध्या मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे हा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तर सर्व राजकीय पक्षांना माझी विनंती आहे की आपण या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवा. त्याचप्रमाणे निवडणूक आयोगाच्या अगदी अलीकडच्या सूचनांनुसार मतदान कार्डला आधार कार्ड जोडण्याचं काम चालू आहे. त्याच्यासाठी फॉर्म 6B हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मतदारांना व्होटर हेल्पलाईन ॲप VHA ॲपवरून स्वतःहून घरी बसल्यासुद्धा आपलं मतदान कार्ड जे आहे ते आधार कार्डशी लिंक करता येईल किंवा आपल्या संबंधित भागाच्या BLO शी भेटून Garuda ॲपवरून देखील आपल्याला मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करता येईल. तरी या मोहिमेमध्ये सर्व जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग नोंदवावा आणि आपलं मतदान कार्ड आधार कार्डला जोडलेलं आहे याची खात्री करून घ्यावी. धन्यवाद.